मुंगीलालच्या गरबा महोत्सवात यंदा गुजरातच्या राजकोटची अस्सल संगीत टीम सव्वीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबरपर्यंत चालणार भक्तिभाव व संस्कृतीचा रंगारंग गरबा आता सविस्तर वृत्त श्री गुजराती नवरात्री महोत्सव समितीच्या वतीने महानगरातील मुंगीलाल विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार दिनांक सव्वीस सप्टेंबर ते चार ऑक्टोबरपर्यंत गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला असून महोत्सवाचे हे अठरावे वर्ष आहे यावर्षीही या, या गरबा महोत्सवात अकोलाकर नागरिकांसाठी गुजरातची अस्सल सांस्कृतिक लोकधारा गरबाच्या रूपाने बघावयास मिळणार असल्याची माहिती स्थानीय मुंगीलाल विद्यालय प्रांगणात मंगळवारी आयोजित गरबा महोत्सवाच्या पत्रकार परिषदेत समितीचे हरीश लाखानी यांनी दिली आहे या आयोजनात गुजराती समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाजातील गणमान्य मान्यवर सहभागी होत असून कोविड नंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हा उत्सव नव्या रूपात होत असून महानगराच्या सांस्कृतिक शिरपेचात हा उत्सव मानाचा तुरा झाला आह यावर्षी दर्शकांचा प्रवेश हा पारंपरिक गेटमधून न होता तो सर्वोपचार रुग्णालय समोरील मुंगीलाल बाजोरी या विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून दिला जाणार आहे यंदा आताच दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्यात आली आहे जुन्या प्रवेशद्वारासमोर आता भव्य स्टेज राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे मातेच्या पूजा अर्चना व जागरणाचे प्रतीक म्हटल्या जाणाऱ्या या नवरात्राच्या गरबा महोत्सवात घटस्थापना दैनिक चंडीपाठ दैनिक आरती पूजन करण्यात येत असते तर दिनी प्रांगणात होम हवन करून शुची भूर्तता निर्माण करण्यात येत असल्याचे यावेळी लाखांनी यांनी सांगितले गरबा महोत्सवात यावर्षी गुजरातच्या अस्सल लोककलेची पारख असणाऱ्या गुजरातच्या राजकोट येथील प्रख्यात महेश जोशी यांच्या रोहन बीटचे संगीत कलाकार हजेरी लावून गुजरातचे हे कलाकार आपल्या संगीतमय आवाजाची जादू या ठिकाणी पारंपरिक गरबाच्या रूपाने साकार करणार आहेत महिला व मुलींची सुरक्षा आणि बसण्याच्या संदर्भात समितीने चोख सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात आली असून या वर्गासाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था राहणार आहे तसेच प्रवेश हा पासेसद्वारेच देण्यात येणार आहे सीसीटीव्ही व महिला गार्डची व्यवस्था या ठिकाणी राहणार आहे यावर्षी महोत्सवात फूड झोन मध्ये स्वादिष्ट व्यंजनांसोबत आनंद मिळाव्याचा धर्तीवर विविध प्रकारच्या खेळांचे स्टॉल लावण्यात येणार आहे उत्तम विद्युत व ध्वनी व्यवस्था हे या महोत्सवाचे आकर्षण असून ते सर्वांना जागेवरच थिरकावयास लावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे महोत्सव चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी प्रशासनाच्या सूचना व निर्देशांचे वेळोवेळी पालन करण्यात येणार आहे गरब्यात यावर्षीही भरपूर व आकर्षक पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच उत्तम गरबा खेळणाऱ्या तीन महिला व मुलीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यावर्षी हा महोत्सव सर्वसमावेशक व्हावा यासाठी समितीच्या वतीने आय एम ए रोटरी लॉयन क्लब इनरव्हील समवेत अनेक सेवाभावी सामाजिक संस्था संघटनांना व राज्य व राष्ट्रातील ख्यातनाम मान्यवरांना महोत्सवात निमंत्रित करून त्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी घटस्थापना दिनी सायंकाळी सात वाजता मुंगेलाल विद्यालय प्रांगणात मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित या गरबा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यास व नित्य गरबा बघण्यास नागरिक महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन